विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथेमॅटिक्स पार्ट टू या पुस्तकातील फिफ्थ चॅप्टर कोऑर्डिनेट ज्योमेट्री यातला प्रॅक्टिस सेट 5.2 घेतोय. यातलं 11th एक्झाम्पल काय आहे बघा. इफ ए -14 -10 अँड बी 6 -2 इज गिव्हन, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स. आता सेगमेंट ए बी चे 4 इक्वल पार्ट्स कधी होतात बघा. समजा इथे आपण घेतला पॉइंट ए -14 -10 आणि इथे घेतला पॉइंट बी दॅट इज 6 -2. आता जेव्हा आपण याला 3 वेळा कट करतो तेव्हा याचे 4 इक्वल पार्ट्स होतात. 1, 2, 3, 4. दीज 4 पार्ट्स आर इक्वल. म्हणजे ही जी सेगमेंट आहे इथून इथपर्यंत याला नाव देऊ वाटल्यास आपण पी, या पॉइंटला नाव देऊ क्यू आणि या पॉइंटला नाव देऊ आर. ए पी ही झाली एक सेगमेंट, पी क्यू दुसरी, क्यू आर तिसरी आणि आर बी चौथी. याप्रमाणे 4 इक्वल पार्ट्स झाले. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्यू चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू. समजा क्यू चे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय, याला म्हणू आपण x1 y1, याला म्हणू x2 y2. नाउ क्यू इज मिड पॉइंट ऑफ ए बी, इथे लिहून घेऊ वाटल्यास. क्यू इज मिड पॉइंट ऑफ ए बी आणि मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करणं सोपं आहे. समजा आपल्याला एक्स वाय फाइंड आउट करायचं असेल तर x1 + x2 / 2 y1 + y2 / 2 याप्रमाणे जर फॉर्म्युला लिहिला त्यात आपल्याला फक्त किमती टाकायच्या. x1 ची आहे -14 प्लस x2 ची व्हॅल्यू आहे 6 / 2, y1 ची व्हॅल्यू आहे -10 आणि y2 ची व्हॅल्यू आहे -2 / 2. आता या दोघांचं चिन्ह सारखं आहे की वेगळं? वेगळं. बेरीज करू की वजाबाकी? वजाबाकी. 14 × 6 गेले 8, मोठ्या संख्येचं चिन्ह याप्रमाणे. इथे आता आपण काय करणार आहे बघा, -10 जशास तसे राहू देऊ. हे दोन चिन्ह आहेत ना, एकाच संख्येच्या आधी जर असतील तर त्या दोन चिन्हांचं एक चिन्ह करून घ्यायचं, +/-2. आता 8/2 = 4. इथे बघा या दोघांचं चिन्ह सारखं आहे, सारखे चिन्ह असतील तर बेरीज. 10 × 2 = 12, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता याला परत सॉल्व्ह करू. -4 जशास तसे, 12/2 = 6, +/-. -4 - 6 हे आले कोऑर्डिनेट्स क्यूचे, -4 आणि -6. आता आपण काय करू, ही पूर्ण फिगर न घेता ए पासून क्यू पर्यंत एवढीच फिगर ड्रॉ करू. आपल्याला गणित सोडवायला सोपं जाईल, समजायला पण सोपं जाईल. ए चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ -14 - 10 आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत -4 - 6. ओके, आणि आता हा जो पी आहे ना, हा पी या दोघांचा मिड पॉइंट आहे. म्हणजे इथे लिहू आपण पी, पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे त्यांना आता आपण एक्स वाय म्हणू. हा जो पहिला पॉइंट आहे याला म्हणू x1 y1, याला म्हणू x2 y2. ओके, आता पी चे कोऑर्डिनेट्स एक्स वाय जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील, पी मिड पॉइंट ऑफ ए क्यू, 4 इक्वल पार्ट्स केले ना, तर या ए आणि बी चा क्यू मिड पॉइंट आहे, ए आणि क्यू चा पी मिड पॉइंट आहे, क्यू बी चा आर मिड पॉइंट आहे. तर बघा फॉर्म्युला पुन्हा तोच लिहायचा, x1 / x2 / 2 अँड y1 / y2 / 2. x1 ची व्हॅल्यू आहे -14 आणि x2 ची व्हॅल्यू आहे -4. इथे आधी प्लस आणि मग मायनस का लिहिलं, हे प्लस होतं म्हणून प्लस आणि x2 ची व्हॅल्यू -4 आहे म्हणून ती लिहिली. / 2, y1 ची व्हॅल्यू आहे -10 आणि y2 ची व्हॅल्यू आहे -6/2. ओके, आता बघा हे -14 आणि जशास तसे राहू देऊ, +/-, दोन चिन्हांचं एक चिन्ह करून घेतलं. -10 जशास तसे, +/-, अगेन -/2. या दोघांचं चिन्ह सारखं आहे की वेगळं? सारखं.
बेरीज करायची वजाबाकी बेरीज, सारखे चिन्ह असेल तर बेरीज आणि वेगळे असतील तर वजाबाकी. 14 आणि 4 18 भागिले 2, 10 आणि 6 या दोघांचं चिन्ह सारखं आहे, सारखे चिन्ह आहे म्हणून बेरीज, मोठ्या संख्येचं चिन्ह. 18 भागिले 2 9, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं भागाकार करताना नाही, प्लस मायनस मायनस, वेगळे चिन्ह असतील तर मायनस, सारखे चिन्ह असतील तर प्लस. 16 भागिले 2 8, प्लस मायनस मायनस. अशा प्रकारे या पी चे कोऑर्डिनेट्स आले आहेत मायनस 9 मायनस 8. ओके, आता हे झाले पी चे कोऑर्डिनेट्स. आता आपण ही आधीची फिगर विसरून जाऊ, क्यू पासून बी पर्यंत एवढी फिगर ड्रॉ करू. क्यू, क्यू चे कोऑर्डिनेट्स आहेत मायनस 4 मायनस 6 आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 6 मायनस 2 आणि या दोघांचा आर हा मिड पॉइंट आहे, त्याला आपण एक्स वाय म्हणू. ओके, सेम प्रोसिजर आपल्याला थर्ड टाइम रिपीट करायची, तोच फॉर्म्युला घ्यायचा, फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती वेगळ्या टाकायच्या. आता आपण याला एक्स वन वाय वन म्हणू आणि याला म्हणू एक्स टू वाय टू. आता एक्स वाय जर फाइंड आउट करायचं असेल, पुन्हा एकदा एक्स वाय फाइंड आउट करण्यासाठी एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू अँड वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. एक्स वन ची व्हॅल्यू आहे मायनस 4, एक्स टू ची व्हॅल्यू आहे 6 अपॉन टू. वाय वन ची व्हॅल्यू आहे मायनस 6 प्लस वाय टू ची व्हॅल्यू आहे मायनस 2 अपॉन टू. या दोघांचं चिन्ह वेगळे आहे, वेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी. 6तून 4 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस. आता इथे लगेच नाही सॉल्व्ह होणार, प्लस मायनस मायनस अपॉन टू. 2 भागिले 2 1, 6 आणि 2 8, मोठ्या संख्येचं चिन्ह. 8 भागिले 2 4, प्लस मायनस मायनस. अशा प्रकारे आर चे कोऑर्डिनेट्स आलेत 1 आणि -4. प्रश्न काय, फाइंड द कोऑर्डिनेट्स. मग पहिल्यांदा आपण लिहिणार सो द कोऑर्डिनेट्स आर, एक हा लिहायचा, दुसरा हा सेट आणि तिसरा सेट हा. याप्रमाणे आपण एक स्टेटमेंट टाकणार आहोत सगळ्यात शेवट, सो द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स आर, पहिल्यांदा हे लिहू मायनस 4 मायनस 6, मायनस 4 मायनस 6, मग लिहू मायनस 9 मायनस 8 आणि सगळ्यात शेवट लिहू 1 मायनस 4. ओके, तर अशा प्रकारे इथे आपण प्रॅक्टिस सेट 5.2 यातलं 11th एक्झाम्पल घेतलेलं आहे.